अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे, पण त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अयोध्या प्रेमाचं भरत आलंय. याहूनच राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. खुद जयंत पाटील यांनी अनेक वेळा याचा इन्कार केला, पण तरीही सातत्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा का होते. खरंच आमदार संजय सिरसाट यांनी म्हटल्याप्रमाणे जयंत पाटील यांच्यामुळे महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलाय का, पाहूया या व्हिडिओमधून. जयंत पाटील बनले नंबर 1. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतील मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर आमदार जयंत पाटील यांना शरद पवार गटात राज्यातील नंबर 1 स्थान मिळाले आहे, पण तरीही जयंत पाटील समाधानी आहेत असं तरी सध्या दिसत नाही. जयंत पाटील यांना सातत्याने डावलले. महाविकास आघाडीचा प्रयोग होण्यापूर्वी अजितदादांनी पहाटेचा शपथविधी करून राष्ट्रवादीतून बाजूला जाण्याचे संकेत दिले होते. मात्र राजकारणातील चाणक्य समजले जाणाऱ्या शरद पवारांनी पक्षावर झालेला राजकीय हल्ला परतावून लावला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणलं. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीतून आपलेच नाव पुढे केले जाईल असे वाटत असतानाच अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळेल अशी अपेक्षा जयंत पाटील यांना होती, पण तिथेही अजितदादांनी बाजी मारली. यामुळे आमदार जयंत पाटील कितीही सांगत असले तरी त्यांच्यामध्ये नाराजी लपून राहिलेली नाही. ऑफर असताना धाडस केली नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना जयंत पाटील यांना भाजपकडून 15 आमदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये येण्याची ऑफर होती, मात्र त्यांनी धाडस केले नाही की त्यांना 15 आमदारांचा गट बाहेर काढणे शक्य झाले नाही हे कळायला मार्ग नाही. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय बंदमुठीतच राहिला असल्याची चर्चा भाजप गोटात होत असते. अजितदादांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातील 1 मंत्रीपद आणि जलसंपदा खातं राखीव ठेवण्यात आल्याची चर्चा आजही होत असते. संजय सिरसाट यांनी फोडला बॉम्ब. शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांनी आमदार जयंत पाटील मनाने सत्तेसोबत असल्याचे सांगत गोगली टाकली. यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार असल्याची पूरक माहितीही त्यांनी दिली होती. आमदार जयंत पाटील यांनी तातडीने याचा इन्कार केला. आपण संजय सिरसाट यांना कधीही भेटलोच नाही असे सांगत त्यांच्या वक्तव्याला अदखल पात्र ठरवण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटलांनाही अयोध्येला जायचे. इस्लामपूरमध्ये आलेल्या श्रीराम मंदिर अक्षता कलशाचे स्वागत करण्यासाठी आमदार जयंत पाटील हे राजाराम बापू कारखान्यावरील राम मंदिरात उपस्थित होते. धार्मिक विधीमध्ये सहभागी होत आपले वडील राजाराम बापू यांच्या नावातच राम असल्याने आपण राम भक्त असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यालाही अयोध्येला जायचं आहे, मात्र गर्दी कमी झाल्यावर आपण तिथे जाणार आहोत असे त्यांनी सांगितले. राम कोणत्याही एका पक्षाचा नाही, सामान्य जनतेचा तो आदर्श पुरुष असल्याचे त्यांनी सांगत आपले पुरोगामित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. 2 महत्वाचे मोहरे अजितदादांच्या गळाला. सध्या इस्लामपूरमधील आमदार जयंत पाटील यांचे निकटवर्ती समजले जाणाऱ्या 2 महत्वाचे मोहरे अजितदादांच्या गळाला लागले असल्याची चर्चा आहे. इस्लामपूरच्या चौकाचौकात ही चर्चा सुरू आहे. गेले 40 वर्ष सोबत असलेले मोहरे जर अजितदादासोबत जाणार असतील तर त्यांना यापासून रोखण्याचा त्यांचा डावही असू शकतो. अथवा सत्तेसोबत जायचे की विरोधात राहायचे याचाही त्यांची अनिर्णित अवस्था असू शकते. काँग्रेसलाही एक प्रकारे इशारा. सांगलीत बैठक घेऊन अजितदादा गटासोबत जाण्याच्या मानसिकतेत असलेल्या माजी नगरसेवकांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसलाही एक प्रकारे जयंत पाटलांनी इशारा दिला. हातकणंगले लोकसभेसाठी पुत्र प्रतीक पाटील आणि सांगली लोकसभेसाठी आमदार सुमनताई पाटील यांच्या नावाची शिफारस याच बैठकीत कार्यकर्त्यांनी केली. विशाल पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न. सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा प्रबळ दावा आहे. इथून युवा नेते विशाल पाटील तयारी करीत आहेत हे माहीत असताना देखील शरद पवार गटाची नवीन भूमिका अचंबित करणारी आहे. पण काँग्रेसच्या विशाल पाटलांना यातून त्यांचं शह देण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी देखील एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याचबरोबर माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी अजितदादांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील यांनी विजय बंगल्यावर चहापाणी घेतल्याने नव्या चर्चांना गुमारे फुटत आहेत. यामागे महापालिकेची मोर्चेबांधणी आहे की लोकसभेसाठी दबाव तंत्र आहे हे लवकरच स्पष्ट होईल. तुम्हाला जयंत पाटलांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.